आईनंतर लावेल लळा आमची जिल्हा परिषद शाळा. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पारगावची जिल्हा परिषदेची शाळा ही आईनंतर मुलांना लळा लावणारी शाळा ठरली आहे. 185 मुलांसाठी भौतिक आणि शैक्षणिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असणारी सुसज्ज अशी इमारत ज्ञानदानाचे केंद्र बनली आहे. सृजनशील नाविन्याची आस आणि ज्ञानाची ओढ असलेल्या ग्रामस्थांनी समाजाला दिशा देणारा निर्णय घेऊन गावातील हनुमान मंदिराचे काम थांबवून शाळेची इमारत बांधायला प्राधान्य दिले. पहिले 6 खोल्यांचे वर्ग होते. वर्ग बसण्यालायक राहिले नव्हते. संबंधित शिक्षकांनी गावकऱ्यांकडे तक्रार केली आणि गावकऱ्यांनी तत्कालीन संबंधित शाळा दुरुस्त करायचं ठरवलं. किंपेती फाउंडेशनच्या माध्यमातून या शाळेचं बांधकाम केलेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी वेगवेगळे प्रकारचे उपक्रम राबवले जातात. शाळेतील मुले वाचन आणि लेखन क्षमतेत मागे असल्याने शाळेत विविध उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले. त्यातूनच वाचन कोपरे ही संकल्पना उदयाला आली. मुलं ही शाळेमध्ये 100% प्रगत असावीत म्हणून मग आम्ही त्यासाठी वाचन कोपरे तयार केले आणि त्या वाचन कोपऱ्या तयार केल्यामुळं गुणवत्ता वाढण्यात खूप चांगल्या पद्धतीची मदत झाली. परिसरातील शाळेमध्ये जे कुठल्याही प्रकारचं कॉम्प्युटर शिक्षण या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत मिळत नाही ते शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. लोकसभागृहातूनच ही कॉम्प्युटरची लॅब या ठिकाणी झालेली आहे. त्याचप्रमाणे खेळाचं साहित्य असेल, प्रशस्त क्रीडांगण असेल, यामुळे मुलांना खेळण्यास वाव मिळतो आणि वाव मिळाल्यामुळं मुलांचं गैरहजरचं प्रमाण कमी. ग्रामपंचायत पारगावतर्फे आळे यांच्या पुढाकारातून एक सुसज्ज असे ग्रंथालय उभारण्यात आले. मुलांना, विद्यार्थ्यांना नवनवीन पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली. वाचन कोपरे तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागली. मोठ्या आत्मविश्वासानं झालेली मुलांची प्रगती पाहून शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांना आनंद झाला. शिक्षकांची शिकवणी एवढी सुंदर आहे की मुलांना कुठल्याही प्रकारचं बोधरेशन या ठिकाणी येत नाही. सहज शिकवणीमुळं व स्वयं अध्ययन या प्रोजेक्टमुळं गुणवत्ता वाढण्यात चांगल्यापैकी या ठिकाणी फरक झालाय. शिक्षक, मुख्याध्यापक मोठ्या उत्साहानं ज्ञानदानाचे काम करू लागले. शाळेची वाढती गुणवत्ता पाहून परिसरातील मुलांचा ओढा पारगाव शाळेकडे सुरू झाला. परिणामी शाळेचा पटही वाढला आहे. अभ्यास मित्र अशा प्रकारचा एक उपक्रम आहे. त्यामध्ये आमच्याकडे अभ्यासात थोडे मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांचा, हुशार विद्यार्थी त्यांचा अभ्यास घेतात, त्यांचं वाचन घेतात, त्यांचं लेखन त्या ठिकाणी घेतात. माझी मुलगी इथे 3री इयत्तेमध्ये शिकते आणि ती वाचन करत असताना मध्ये मध्ये अडखळायची, पण इथे शाळेमध्ये वाचनाचा जो प्रकल्प आहे यांनी, या शिक्षकांनी आणि शाळेने राबवल्यामुळे ती शब्द जे आहेत ते चांगल्या प्रकारे उच्चार करते, स्पष्ट उच्चार करते आणि वाचनाचा जो तिचा वेग आहे तो तिचा वेग वाढलेला आहे. दर गुरुवारी प्रत्येक वर्गाला आम्ही त्या ठिकाणी वाचनालयामध्ये नेऊन 1 तास कंपल्सरी वाचन त्यांच्याकडून करून घेतो. खेळातून विविध गोष्टी शिकवल्या जातात, यामुळे आम्हाला शाळेत यायला आणखी आनंद होतो. वाचाल तर वाचाल हे ब्रीद पूर्ण करणारी पुणे जिल्ह्यातील पारगाव येथील जिल्हा परिषद शाळा राज्यातील इतर शाळांसाठी दीपस्तंभ ठरते आहे. शाळेची ही दैदिप्यमान अशी प्रगती सर्वांना प्रेरणादायी ठरते आहे. शाळा आमची स्वच्छ आणि सुंदर, वाचनाची आवड वाढवणारी, शिक्षणाची गोडी लावणारी, शाळेचा प्रत्येक कोपरा ज्ञान देणारा आणि शिक्षणाचा लळा लावणारा.